ट्रॅक्टर बघा, हा ट्रॅक्टर साधा सुद्धा नाहीये बरं का। 125 वर्ष जुना असलेला हा ट्रॅक्टर एक ऐतिहासिक ठेवा आहे। शेकडो वर्षांपासून ऊन, वारा आणि पाऊस अंगावर झेलत हा ट्रॅक्टर आजही दिमाखात उभा आहे। हा ट्रॅक्टर इंग्रजांनी भारतात आणला होता। भारतावर 150 वर्ष राज्य केल्यानंतर इंग्रज तर निघून गेले, पण हा ट्रॅक्टर ते इथंच सोडून गेले। चला तर मग पाहूया या अनोख्या ट्रॅक्टरची कहाणी। जळगाव शहरापासून जवळच असलेल्या कृषी संशोधन केंद्रात हा ब्रिटिशकालीन ट्रॅक्टर आहे। तो 125 वर्ष जुना आहे। आज ज्या जागेवर कृषी संशोधन केंद्र आहे, फार पूर्वी या ठिकाणी ब्रिटिशांची शेती होती। 110 एकर त्याचं क्षेत्र होतं। ब्रिटिश या ठिकाणी बीजोत्पादन घ्यायचे। शेतीच्या कामासाठी ब्रिटिशांनी इटलीहून मॅक कॉर्मिंग डिरिंग नावाच्या कंपनीचा एक ट्रॅक्टर भारतात आणला होता। हाच तो ट्रॅक्टर आहे। इंग्रज भारत सोडून गेले, पण हा ट्रॅक्टर आजही याच जागेवर उभा आहे। त्याचे अनेक पार्ट चोरीला गेले आहेत। असं असलं तरी कृषी संशोधन केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाचा तो लक्ष वेधून घेतो। जळगाव शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आजच्या स्थितीत जिथे कृषी विज्ञान केंद्र आणि तेलबिया संशोधन केंद्र आहे, याच जमिनीवर 1913 म्हणजे आपल्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात ब्रिटिशांनी सुरू केलेला एक मॉडेल फार्म अस्तित्वात होता। 1913च्याच काळातली ही 110 एकर जमीन ब्रिटिश राजवाडीत शेतकऱ्यांकडून ॲक्वायर करण्यात आली आणि बीजोत्पादनासाठी म्हणून हा मॉडेल फार्म इंग्रज राजवटीने सुरू केलेला होता। इथे वेगवेगळ्या प्रकारचं बीजोत्पादनाचं काम ब्रिटिशांकडून घेतलं जात होतं आणि या शेतीच्या कामाकरता माझ्या पाठीमागे दिसत असलेला मॅककॉर्मिक डेरिंग या कंपनीचा एक इंग्लंडच्या बनावटीचा ट्रॅक्टर त्याच काळात विविध काही अवजारांसह इंग्लंडहून आणलेला असावा असा कयास आहे। या ट्रॅक्टरला लागणारी अवजारंसुद्धा 2 फळाचा नांगर, 3 फळाचा नांगर, तसंच एक HTP पंपाच्याच तत्वासारखं असणारं फवारणीचं यंत्र हे जुने झाले तरी आजही अस्तित्वात आहेत आणि आम्ही ते जपून ठेवलेले आहेत। या ट्रॅक्टर सोबत इंग्रजांनी शेतीच्या मशागतीसाठी लागणारे नांगर, फवारणी यंत्र असं इतर साहित्यही आणलं होतं। हे साहित्य पण जसंच्या तसं पडून आहे। ट्रॅक्टरचे काही पार्ट चोरीला जात आहेत असं लक्षात आल्यानंतर कृषी संशोधन केंद्राने त्याला सुरक्षित ठिकाणी आणलं। आकर्षक रंगरंगोटी करून त्याचं संवर्धन केलं जाणार आहे। आजच्या दिवसापासून 110 वर्षापूर्वीचं हे ट्रॅक्टर कदाचित ही 18व्या शतकातली बनावट असावी आणि गेली 50-60 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये कोणतेही प्रोटेक्शन नसताना ऊन, पाऊस, वारा या सर्व सहन करत हे असं उघड्यावर असलं नाही। त्याच्या काही बेरिंग्स आजही जाम झालेल्या नाहीत आणि थोड्याशा प्रयत्नाने आपण त्याचे चाकं फिरवू शकतो। यावरून त्या काळची बनावट किती गुणवत्तापूर्ण होती याची आपल्याला कल्पना येऊ शकते। आणि हा जो असा एक ऐतिहासिक ठेवा आज जरी आपल्या शेतीसाठी उपयोगात नसला तरी तो एक ऐतिहासिक ठेवा म्हणून आपण जतन करून ठेवलेला आहे आणि यापुढील काळात त्याचं चांगल्या प्रकारे रंगरंगोटी किंवा संवर्धन करून एक जे विविध आमच्या इथे प्रक्षेत्राला भेटीसाठी शास्त्रज्ञ किंवा शेतकरी बांधव येतात ते त्यांना आकर्षित करून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे। ट्रॅक्टर आणि त्याचं इतर साहित्य हा ब्रिटिशकालीन ठेवा आहे। शासनाकडून त्याला संरक्षण मिळायला हवं अशी अपेक्षा आहे। ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा। स्टोरी आवडली असेल तर तिला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। जळगावहून प्रशांत बदाने, लोकमत।